जिल्ह्यातील मूर्तिजापूर हे महत्वाचा तालुका असून मूर्तिजापूर तालुक्या अंतर्गत 146 गाव तर 7 जिल्हा परिषद सर्कल, 86 ग्रामपंचायत व 14 पंचायत समिती सर्कल, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, न्यायालय आदी शासकीय कार्यालय येत असल्याने येथे नागरिकांचे विविध शासकीय कामकाजीकरिता वर्दळ कायमच असते. मात्र नागरिकांच्या सुविधेकरिता साधे सार्वजनिक स्वच्छतागृहाची ही व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून लघुशंकेकरिता नागरिकांना उघड्यावरच बसावे लागत असल्याने चौकाचौकात अस्वच्छतेचे कळस गाठले आहे. तर महिला वर्गास मात्र याकरिता मोठी कसरत करावी लागते असल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर नगर परिषदच्या वतीने बांधण्यात आलेल्या शहरातील सर्व संकुलातही स्वच्छतागृह नसल्याने येथील व्यावसायिक उघड्यावरच येथे जागा मिळेल तिथे आपले कार्यक्रम आटोपतात. एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत सुंदर भारत चा नारा देत देशाला स्वच्छ करण्याचे स्वप्न पाहत असून स्वच्छतेचा संदेश देत आहेत. याकरिता करोडो रुपये खर्चून विविध योजना राबवितात. मात्र नगर परिषद मूर्तिजापूरच्या वतीने यावर तिलांजली दिल्या जात असल्याने दिसून येत आहे. मूर्तिजापूर शहराची ओळख ही संत गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून जगात ओळखल्या जाते. ज्या गाडगे महाराजांनी अख्ख्या जगाला स्वच्छतेचा संदेश देत आपले आयुष्य पणाला लावले, त्यांच्याच या कर्मभूमीत मात्र सार्वजनिक शौचालय अभावी नागरिकांना उघड्यावरच लघुशंका करण्याकरिता बसावं लागण्याची वेळ आली आहे. या गांभीर्याकडे मात्र नगर परिषद प्रशासन असो अथवा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यासह मूर्तिजापूर येथे नगर परिषदवर भारतीय जनता पक्षाची सत्ता असून येथील विधानसभा मतदारसंघात 3 टर्म निवडून आलेले आमदार ही सत्ताधारी पक्षाचे असताना महिला वर्गाचा नागरिकांना सार्वजनिक शौचालयाचा अभावी भटकांती करावी लागत आहे. ही लज्जास्पद समस्या लोकप्रतिनिधींच्या नजरेत येत नसतील का बरं? हा यक्ष प्रश्न व याचाच परिणामामुळे शहरातील चौकाचौकात अस्वच्छता पसरली असून नागरिकांच्या आरोग्याची जणू नगर परिषद प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी खेळच मांडला असल्याचे शहरात चर्चेला वाव फुटले आहे. श्याम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.